जे काही तुम्ही हाती घेता तेव्हाच तुमची प्रतिभा बहरते. आता ही एक असीमित दृष्टी आहे जीवनाकडे पाहण्याची. मला एवढंच माहिती आहे की हे करायची गरज आहे, आणि जे लोक हे करतील त्यांचं सर्वस्व त्यात झोकून त्यांना आयुष्यात समाधान मिळेल. नमस्कार सद्गुरू. सद्गुरू, माझे वडील दक्षिण भारतीय आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं अतिशय खडतर होतं. जेव्हा रॅली फॉर रिव्हर्स चालू झालं तेव्हा मला त्या सेवा करण्याची संधी मिळाली. माझे वडील फार रागावले आणि म्हणाले तू हे करायचं नव्हतं, आणि त्यांना हवं होतं की मी तुम्हाला विचारावं. एक मुलगा म्हणून माझ्या पालकांप्रती माझी काय जबाबदारी आहे, आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी जे करतो आहे ते बरोबर आहे का. बरोबर अशा कुठल्याच गोष्टी नसतात जीवनात करण्यासाठी. जर तुम्ही काही हाती घेतलं आणि त्यात तुमचं सर्वस्व झोकून दिलं तर ती एक महान गोष्ट होईल. ती बरोबर गोष्ट आहे का? ती सर्वोत्तम गोष्ट आहे का? जेव्हा तुम्ही म्हणता ती बरोबर गोष्ट आहे का, तुम्ही विचारताय ती सर्वोत्तम गोष्ट आहे का जीवनात करण्यासाठी? सर्वोत्तम अशी कोणतीच गोष्ट नाहीये जीवनात. जे काही तुम्ही हाती घेता त्यामध्ये तुमचं मन आणि तुमचं सर्वस्व झोकून दिलं तर ती एक महान गोष्ट होते. ती सर्वोत्तम गोष्ट आहे का? नाही. मग सर्वोत्तम गोष्ट कोणती? अशी कोणती गोष्टच नाहीये. अशी खरोखर कोणतीच गोष्ट नाहीये. आणि आता जेव्हा की तुमची काही कर्तव्य आहेत तुमच्या पालकांप्रती, मला सांगा, मग ते तुमच्यासाठी असो की तुमच्या पालकांसाठी असो की आणखी कोणासाठी, स्वतःला एक दिल्लीवासी म्हणून किंवा एक मूर्ख म्हणून पाहू नका. जे काही तुम्हाला स्वतःला म्हणायचं आहे, तुम्ही फक्त एक जीवन आहात आणि आज तुम्ही इथं आहात. एक दिवस तुम्ही पुफ गेलेला असता. तुम्हाला काय वाटतं तुमचं काय कर्तव्य आहे या जीवनाप्रती आणि प्रत्येक जीवनाप्रती? कृपया मला सांगा. पूर्णपणे जगणं म्हणजे काय? तुम्ही एक अल्प जीवन आहात, एक खरोखर अल्प जीवन आहात. जरा कल्पना करा, तुम्ही ते किडे पाहिलेत का जे पाऊस पडल्यावर येतात, बर का मुंग्या ज्या उडतात. समजा तुम्ही ते होता, तुम्ही नुकतेच जन्माला आलात, पूप पूप आणि पूफ आणि संपलं. हेच आहात तुम्ही. फक्त तुमच्या जीवनकाळाच्या तुलनेत त्या कीटकांचं जीवन इतकं अर्थहीन वाटतं आणि पूप 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 आणि संपलं. तसाच नद्या विचार करताय तुमच्याबद्दल सुद्धा, पूप पूप आणि तुम्ही संपलात, हो की नाही? त्यांच्या जीवनकाळाच्या तुलनेत तुम्ही सुद्धा त्या कीटकासारखे किंवा त्यापेक्षाही कमी आहात, असे की नाही? पण तुम्हाला माहीत नाही कीटक काय विचार करतायत, पण किमान तुम्ही, मला तुम्ही विचार करून पाहायला हवंय. हे फारच अल्प जीवन आहे तुम्ही आणि तुमचे वडील दोघांसाठी. आणि खबरदार, जर पुन्हा दक्षिण भारताला असं नकारात्मक समजलं तर. जणू काही दक्षिण भारतीय वडील म्हणजे एक भयानक प्रकरण आहे. तुमच्या वडिलांना सांगा मी त्यांच्या दक्षिण भारतीय वंशाच्या बाजूनं बोललो म्हणून. ह्या संस्कृतीत लोकांना मुलगाच हवा असायचा. यासाठी नाही की त्यांना राज्य पुढे चालवायचं होतं म्हणून, कारण त्यांना असा विश्वास होता की जर त्यांना मूल असेल, कारण मुलीचं लग्न झाल्यावरती दुसऱ्या घरी जाईल, पण जर मुलगा असेल तर तो त्यांच्या जवळ असेल आणि तो खात्री करेल की ते मरण्याआधी तो त्यांना काशीला घेऊन जाईल किंवा योग्य ठिकाणी घेऊन जाईल आणि त्यांना मुक्ती मिळेल याची खात्री करेल. जीवनाची संपूर्ण प्रक्रिया इथं उपलब्ध आहे, कारण आपण जीवनाची संपूर्ण प्रक्रिया पाहिली आहे आणि ते कसं उड्या मारतं काही वेळेसाठी आणि पुफ
ते स्वतःच एक जाळं आहे. समजा तुम्हाला आठवलं असतं 100 जन्म, जन्माला यायचं, उड्या मारायच्या, प्रेमात पडायचं, प्रजनन, दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय, आणि शेवटी कायमचं स्थानम. समजा तुम्हाला आठवल्या अशा 100 घटना, ते निरर्थक होईल का तुमच्यासाठी? कारण आपल्याला त्याचा विसर पडतो, म्हणून सगळं काही फ्रेश दिसतं, हो ना? तर तुमचं मूळ कर्तव्य तुमच्याप्रती आणि तुमच्या वडिलांप्रती एवढंच आहे की त्यांना याची आठवण करून देणं. तर तुम्ही बरोबर गोष्ट करताय का? मला माहीत नाही सर, मला एवढंच कळतं की हे करण्याची गरज आहे, आणि जे ते करतात त्यांच्या संपूर्ण क्षमतेनिशी त्यांना आयुष्यात समाधान लाभेल. मी असं कोणी नाही आहे ज्यानं कधी विचार केला की माझ्या जीवनात करण्याची बरोबर गोष्ट आहे का. जे काही आवश्यक होतं मी त्यात उडी मारली. कारण जर तुम्ही एक संकुचित जीवन असाल तर तुम्ही नेहमी असा विचार करत राहाल की काय करावं, काय करू नये, काय करावं, काय करू नये, माझी आवड काय आहे, मला काय आवडत नाही. Why the hell are you not passionate about everything? का तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी उत्साही नाही आहात? का तुम्ही उत्साही नाही आहात अस्तित्वातल्या प्रत्येक गोष्टीसाठी? तुम्ही फक्त एकाच गोष्टीबद्दल उत्साही आहात, म्हणजे काय? तुम्ही संकुचित जीवन आहात, एवढाच त्याचा अर्थ आहे. तर हे पहा, मूर्ख लोक अशा गोष्टी करतात ज्या त्यांना आवडत नाहीत आणि आयुष्यभर दुःखी राहतात, कारण त्यांना वाटतं याची गरज आहे किंवा ते त्यांचं कर्तव्य आहे म्हणून. बुद्धिमान लोक अशा गोष्टी करतात ज्या त्यांना करायला आवडतात, ते आयुष्याचा आनंद घेतात थोडाफार. पण एक जीनियस माणूस ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आनंदानं करायला शिकतो, आणि तेव्हाच तुमची प्रतिभा फुलून येते. कारण ती आता फक्त तुमच्याबद्दल नाही आहे, आता ती एक अमर्याद दृष्टी आहे जीवनाकडे पाहण्याची. तर प्रत्येक पैलू ह्या रॅलीचा आणि अनेक इतर गोष्टींचा ज्या आम्ही केल्या आहेत, मला कुणालाही सांगण्याची गरज पडली नाही की हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. काही गोष्टी हो, बाकी सगळं मी फक्त माझ्या मनात ठरवतो. आणि मला माहिती आहे ते झालं पाहिजे आणि ते घडेल. यामुळं नाही की माझी इच्छा लागतोय म्हणून संबंध जगावर, केवळ यामुळे की मी फक्त जगाची इच्छा पूर्ण करतोय, एवढंच.